आली. ती म्हणालो ठीक आहे, एक लाडू पुढे आई, मात्र डोकं दुखलं तर चारा शिवाय उपाय नाही. आई म्हणाली बरं बाबा, जागली खरं बाबा. आई म्हणाली बरं बाबा, तुझं अगदी खरं बाबा. तर बाळाला खूप खूप कविता आहेत त्यांच्या अशा, तर तुम्ही म्हणजे वाचलात तर तुमच्या लक्षात येईल. अरे हे सोपं असत का तुमच्यासाठी? हे भाषिक खेळ म्हणून फार गरजेचे आहे. तुम्ही काही अगदी लगेच तुम्हाला कवितेच सगळं कळावं असा विषय नाही. प्रतिमा प्रतीक अशा गोष्टी आता तुमच्यासाठी तुम्हाला समजतील अशी गोष्ट नव्हे, तेही कळेलच. मॅडम हळूहळू तुम्हाला समजावून देईल. जेव्हा महत्वा तुमचे आपण ह्या अशा लेखनाच्या कार्यशाळा आम्ही घेतो त्यावेळी टप्प्याटप्प्याने अशा गोष्टी शिकवाव्या लागतात. तर बाळाला तीही तुम्हाला हळूहळू कळायला लागेल. आता मी माझ्या काही कविता सांगतो. मला वाटते काल तुम्ही ऐकलेल्या आहेत त्याच्या बऱ्याचशा कविता, म्हणून मी काय फार सांगणार नाही. अगदी छोट्या छोट्या एक दोन कविता सांगतो आणि थांबूया. तर आपल्याला हे माहित पाहिजे की आपण आपल्या भाषेत लिहायचं. म्हणजे माझी भाषा ही कोल्हापूरची भाषा आहे. मॅडमांची भाषा ही कदाचित त्यांच्या सातारा सांगितली त्यांची भाषा असेल. तिथं ह्या जे मॅडम हे सर आहेत तिथं तुमची एक भाषा आहे, आगरी बोली म्हणतो आपण त्याला. मराठीच्या खूप बोली आहेत बाळा. आणि कोणतीही भाषा वाईट नसते, कोणतीही भाषा कमी दर्जाची नसते. म्हणजे मालवणी सारखी बोली तुम्हाला माहिती आहे की या कोकणामध्ये मालवणी बोलली जाते, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात, आणि पुढे जाल तर गोव्यात सुद्धा ती बोलली जाते. मालवणी भाषा म्हणजे आपल्याकडे खूप बोली आहेत अशा. नुसतीच मालवणी नव्हे, सातारची वेगळी बोली आहे, इकडं आपल्याकडे खानदेशची वेगळी बोली आहे, तुमची वेगळी बोली आहे, खूप बोली आहेत आपल्याकडे. आमच्याकडे चंदगडला चंदगडी नावाची बोली आहे. कोल्हापूरची भाषा आहे थोडी रांगडी भाषा आहे. ती तुम्हाला कदाचित कळेल न कळेल माहिती नाही, पण महत्वाचं म्हणजे कळेल की तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्ही लिहायला हरकत नाही. एखादं मूल बोबडा असेल तर त्याच्या बोबड्या भाषेत कविता लिहिता येते का रे? लिहिता येते. अगदी ज्ञानेश्वरांनी सुद्धा मस्त लिहिलंय बोबड्या भाषेत. काय थांबू तुझे बाई, काय थांबू तुझे, असे मस्त आहे ज्ञानेश्वरांची कविता बोबड्या बोलातल्या येते. खूप छान आहे. तर तसं अगदी बालक्या सोनूची दंबत मूर्ती चित्र काढताना कोणती पाय, बालक्या सोनूची दंबत मूर्ती चित्र काढताना कोणती पाठी, मोठू आत्या चलून वलती, मोठू आत्या चलून वलती दंपतीची कोटू आलती, मोठू आत्या चलून वलती दंपतीची आम्ही पाठते अक्षर दमाट, अनवी कॉलते अक्षर चालल्या भिंती सडल्या दिलबाड दिलबाड, भिंती सडल्या दिलबाड दिलबाड. बाळालो मगाशी तुम्ही बरेचशा बऱ्याचशा गोष्टी बोलताना म्हणजे बोलला तशाच प्रकारची ही गोष्ट आहे. आपल्याकडे आपण उमण घालायचो एकामेकाला, कोडी घालायचो, बाळ मध्ये म्हणागी चार मन चार तुझ्या खांद्यावर बसली खा असं काही म्हणत होतो. म्हणत होतो ना तीन मग तीन जरा केसाला लाव तीन असं म्हणत होतो ना. आपण म्हणतो की नाही असं वांगी 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 तुझी शेळी पाणी, पाणी म्हणायचं शेळी पाणी. जांभूळ म्हण जांभूळ, कपाळावर टेंगूळ, आंबा 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 यशा थांबा, केळी 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 डोक्यावर मुळे, काजू आहा काजू हारे नको लाजू. शेतामध्ये मुळा मालकाला पळा, शेतामध्ये मुळा मालकाला. आता तुम्ही ध बघताय गेले आकाशातले काय दिसत द्या पांढरे दिसले. आणि काय दिसलं त्यात? प्राणी दिसले का?
निरीक्षण म्हणजे बाळाला मुद्दाम बघायचं, काळजीपूर्वक बघायचं. आलं लक्षात? काळजीपूर्वक बघणं म्हणजे निरीक्षण. आता इथं दिसतंय पण हे मी निरीक्षण नाही केलं, काय नुसतंच बघितलं, बरोबर बघितलं. मी ज्यावेळी मला त्याच्यामधला आस्था असते त्यावेळी मी जाणीवपूर्वक बघतो. अरे तुला जाणीवपूर्वक आपण बघतो याला आपण काय म्हणायचं? निरीक्षण. आणि निरीक्षण बाळाला ज्ञान मिळवायचं चांगलं साधन. आलं लक्षात? निरीक्षण करता आलं पाहिजे आपल्याला कोणत्याही गोष्टीतलं. बेडू बघितला, बेडू डोळा बघितला कसा असतो तो? रंग कसा असतो त्याचा? आहे बरोबर. डोळा डोळा डोळ्याची लिंग त्याची बाहेरची रक्ताची बाजवड्याची बाहेरची का रिंग जी आहे गोल्डन आहे, गोल्डन सोनेरी सोन्याची असल्यासारखी बघितलेलं नाही. आता बघा गुवयांचा जो भाग असतो पानं असतील, फुलं असतील, कीटक असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, जाणीवपूर्वक बघायचं. काय करायचं? जाणीवपूर्वक बघायचं, मुद्दाम बघायचं, सोनं लक्षपूर्वक बघायचं. आलं लक्षात? तर बाळाजवळी ढगांची काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा, आभाळाच्या फळ्यावर चित्र काढली सोळा. काळे पांढरे ढग मिळून झाले गोळा, आभाळाच्या फळ्यावर